कच्चीत पण चांगली सर. आंबळ आंबळ माझ्या केसांमध्ये सगळे चिकन घडे अडकले स्वतःच्या. तिथे मागे माझं नारळीचं झाड आहे आणि आमची आई आम्हाला कधीच त्या नारळाच्या झाडाखाली जाऊन देत नव्हती, कारण का अरे आपण आतही जाऊ नाही शकत बिकॉज किती गवत झालंय आणि सगळ्या अशा काट्या कुट्ट्यांच्या रस्त्यातून आपण आत चाललोय. मित्रांनो, तुम्हाला माझं जुनं घर बघायचं आहे तर हा लॉक शेवटपर्यंत बघा, कारण का आज मी तुम्हाला माझं जुनं घर बघायला देणार आहे. म्हणजे असं की मी लास्ट व्हिडिओमध्ये एका व्हिडिओ सांगितलं होतं की कशाप्रकारे आम्ही जिथे राहायचो तिथे धरण झालं, मग आमचं पुनर्वसन झालं, मग आम्ही दुसऱ्या घरी दुसऱ्या ठिकाणी नवीन घर बांधलं. तर जर ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. आणि आज मी तुम्हाला माझं जुनं घर दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, इथे होती आमची जुनी वाडी, ती होती पाण्याची टाकी आणि त्यानंतर तिथे एक घर आहे. ते घर आता मोडलेलं आहे पण तिथे थोडंसं दिसतं आहे आणि हे खाली धरण बांधलं गेलं आहे. आणि त्यानंतर इथे होतं आमचं मंदिर, हनुमंताचं मंदिर. आता ते काहीच दिसत नाही आहे बिकॉज आता सगळीकडे गवत उगवलं आहे, पण तिथे मागे तुम्हाला एक तुटकी भिंत दिसत असेल, त्यावरून लक्षात येत असेल की इथे जुनं काहीतरी एक वास्तू किंवा काहीतरी असेल. तर हीच ती जागा, म्हणजे ही आमची जुनी वाडी आहे आणि आता आम्ही नवीन पुनर्वसित झालो आणि सगळ्यांनी नवीन घर प्लस नवीन मंदिर देखील आम्ही बांधलं आहे. मित्रांनो, हे आहे माझं जुनं घर जिथे आता सगळीकडे गवतच गवत आहे. आणि दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की आमच्याकडे आमच्या जुन्या घराचा एकही नवीन फोटो, एकही जुना फोटो नाही आहे. तर फोटो असतात तर त्या गोष्टी मेमरीमध्ये राहतात आणि आत्ता सध्या सगळ्यांकडे फोन्स असतात आणि सगळ्या गोष्टी आपण कॅप्चर करून ठेवतो, ती खरंच एक चांगली गोष्ट आहे. आणि इथे मागे एक नारळीचं झाड होतं आणि एक पेरूचं झाड होतं जिथे आम्ही विशेषतः खूप पेरू काढायचो. अरे आपण आतही जाऊ नाही शकत बिकॉज किती गवत झालं आहे आणि सगळ्या अशा काट्या कुट्ट्यांच्या रस्त्यातून आपण आत चाललोय. फायनली, पूर्वी ना दोन घरं जॉईंट असण्याची पद्धत होती, तर हे माझ्या काकांचं घर होतं, चुलत काकांचं. आणि आत्ता मी जिथे उभी आहे हे होतं माझं घर, ही छोटीशी पडवी होती इथे, त्याच्यानंतर हे आतमध्ये दोन रूम्स होते, मागे किचन. आणि हे जे सगळी झाडं आहेत ही सगळी परसवणातली झाडं, असं पूर्वी म्हणतात तसं परसवणातली ही सगळी झाडं. हा एक पेरूचा झाड. हा मित्रांनो, मी माझ्या काकांच्या घरामध्ये उभी आहे, ही त्यांची पडवी होती समोरची आणि हे सगळं आतलं घर. आणि हे बाजूचं जे खूपच हे जे सगळं गवत दिसतं ना खूप सारं, हे माझं घर होतं. आणि सेम टू सेम होतं आमचं घर, म्हणजे इक्वल पार्टिशन, इक्वल रूम्स, सगळं सेम होतं. मागे ही झाडं होती आणि मागे आता धरण पण दिसतं इथून. ह्या सगळ्या जुन्या आठवणी खरंच जर असत्या तर खूप मजा आली असती, इथे आम्ही खेळायचो. आणि तुम्ही बघू शकता की घरं किती जवळजवळ होती. हा एक इथे बघा, हे साईडलाच घर दिसतं एक, म्हणजे आता दिसतंय की नाही तुम्हाला माहीत नाही पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तेव्हा घरं देखील जवळ होती आणि तशीच माणसं देखील एकमेकांच्या जवळ होती. तिथे मागे माझं नारळीचं झाड आहे आणि आमची आई आम्हाला कधीच त्या नारळाच्या झाडाखाली जाऊन देत नव्हती, कारण का खूप हवा असायची आणि नारळ कधीही खाली पडायचे, त्याच्यामुळे आई खूप ओरडायची. आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता, हे अक्षरशः चिकन खडे वगैरे माझ्या डोक्यात गेलेत आपल्या स्वतःच्या घरात येताना. तो मी माझ्या हे माझं जुनं घर दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न, जिथे आता खूप सारं गवत झालं आहे आणि कोण येणं प्रेफर करत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कच्ची आहेत पण चांगली सर. आंबळ. मित्रांनो, ही जी काही मजा असते रानात जाऊन करवंद खाण्याची, ती फक्त गावाकडेच असते. सो ह्या सीझनमध्ये करवंद खाणं हा सगळ्यात माझा फेवरेट सीझन आहे, ज्याच्यामध्ये करवंद येतात, आंबे येतात, काजू येतात, लॉट्स ऑफ एन्जॉय. तुम्हाला जर असा एक्सपिरियन्स आला असेल ना चिकन खडे केसातून काढण्याचा, तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, एवढ्या वरून येऊन अक्षरशः दमायला होतं आणि आता मी जिथे उभी आहे बघू शकता पूर्ण मोकळं माळ आहे हे. आणि मला आठवतं की मी माझी आई वगैरे आम्ही सगळेजण इकडं गुरं चरायला यायचं,
म्हणजे स्पेशली आई यायची, पण आम्ही तिच्या मागोमाग कधीतरी असंच फेरफटका मारायला यायचं तेव्हा खूप हिरवळ असायची इकडे. आणि आत्ता सगळं रुखरुकाट, कारण का आता उन्हाळा पण आहे. सो आणि मला खूप तहान लागली आहे, बिकॉज खूप ऊन आहे सध्या, त्याच्यामुळे खूप थकायला होतं आणि चेहऱ्यावरती खूप टॅनिंग आणि काळपटपणा पण येतो. तर तुमच्यासाठी उन्हाळ्यातल्या काही समर टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर करत असते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, त्या तुम्ही बघा. आणि मी त्याच्या लिंक्स देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे जाईन. आणि आता हा, आणि तुम्ही बघू शकता की माझ्या मागे सूर्यदेवता अक्षरशः तळपत आहेत. सो गरम होत आहे पण मजा येते, कारण का सोपं असतं की आपण जिथे लहानपणापासून वाढतो, आपण जिथे राहतो ती जागा सोडून दुसरीकडे जाऊन राहणं. आणि आत्ता तर आम्हाला अक्षरशः 10 ते 12 वर्ष झाली असतील हे जुनं घर सोडून आम्ही नवीन घरी राहतो. आणि तेव्हा मी आय गेस 5वीला असताना मी इथून शाळेत जायचे, एक भल्ला मोठा डोंगर चढून शाळेत जायचे. तेव्हा सगळेजणं मला घरातून सोडायला वगैरे यायचे बॅग वगैरे घेऊन. पण 6वीला गेल्यापासून मग मला रोड मिळाला चांगला, मग मी रोडनी चालत जायचे, बिकॉज आमचं स्थलांतर झालं. आम्ही एका चांगल्या सोयीस्कर ठिकाणी पोचलो जिथून गाड्यांची सोय असेल आणि इतरत्र सगळं सोयीस्कर झालं सगळं. हां, जीवन सुलभ झालं किंवा चांगल्या गोष्टी आम्हाला मिळाल्या, सगळ्या सुखसोयी आम्हाला मिळत होत्या. पण इतकंच की निसर्गाचं सान्निध्य, माणसाची माणुसकी आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी हरपत चालल्या. पण काही नाही, अशा प्रकारच्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून आपण एकमेकांशी कनेक्टेड राहूया आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कनेक्टेड फील झाला असेल, तर नक्की नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ बघून झाल्यावरती सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे लाल कलरचं बटन दाबायचंच दाबायचं, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.